कसगाव तालुका भडगाव येथे मोकाट कुत्र्यांनी चांगलाच हैदोस माजवला असून त्यांच्या हैदोसाने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्याच्या घोडक्याने सोमवारी एका बकरीवर हल्ला करून ठार केले. तसेच यापूर्वी अनेक नागरिकांना कुत्र्यांनी टार्गेट केल्याने भीतीचे वातावरण असताना मंगळवारी अचानक नागद रस्त्यावरील जीन भागातील रहिवासी पिता पुत्रासह एका ज्येष्ठ नागरिकावर या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एका 4 वर्षीय बालकाला देखील कुत्र्यांनी लचके तोडले असल्यामुळे भीतीचे वातावरण परिसरात निर्माण झाले आहे. जिन परिसरातील रहिवासी रोहिदास महाजन यांच्या पायाला मोकाट कुत्र्याने चावा घेतला आहे. तसेच त्यांच्या 4 वर्षीय मुलगा आनंद महाजन यालाही कुत्र्याने चावा घेतला असून गावातील ज्येष्ठ नागरिक भास्कर काळू देवरे यांना देखील लचके तोडले आहे. एकाच दिवशी पिता पुत्रांसह ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. गावात गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेकांना चावा घेतले तर काही पाळीव प्राण्यांवर देखील हल्ला केल्याची घटना घडल्या आहेत. धक्कादायक म्हणजे बाहेरील काही लोकही मोकाट कुत्री गावात निर्जन स्थळी व रात्री अपरात्री सोडून जातात, त्यामुळे या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासनाने ऍक्शन मोड मध्ये येऊन या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरताना दिसून येत आहे.